नमस्कार. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज शिवसेनेच्या चिन्ह गोठवण्याच्या कृतीवर महत्त्वाचं विधान केलं. ज्या पक्षानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिले त्याच पक्षाच्या नेत्यांनी आपसातील वादावरून चिन्ह गोठवण्याची नामुष्की पक्षावर आणली. ही प्रतिक्रिया अत्यंत योग्य आहे. एक पत्रकार म्हणून कालपासून या घटनेकडे मी बघतो आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून पक्ष वाचवण्यासाठी किंवा पक्षाच्या बाजूने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करण्यासाठी निश्चितपणे शिवसेना कमी पडली असंच म्हणावं लागेल. आज आणखीन एक नवीन बातमी समजली, ती म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना, प्रवक्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे शांत राहणं हे निश्चित शिवसेनेसाठी खूप धक्कादायक आहे. मागच्या 3-4 महिन्यापासून भाजपची आणि राज ठाकरेची जी जवळीक आहे आणि त्यातून जो नवा अजेंडा समोर येण्याची शक्यता माझ्यासारख्याला दिसते आहे ती अत्यंत धक्कादायक असणार आहे. काल मी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये व्यासपीठाच्या समोर 100 फुटाची तलवार ठेवलेली होती, तेव्हाच वाटलं होतं की चिन्हाच्या बाबतीत उलटासुलटा निर्णय निश्चित येणार आहे. आणि तसंच झालं, चिन्ह गोठवलं गेलं. एखाद्या पक्षाची पाळंमुळं उघडून टाकण्याच्या उद्देशानं हे सर्व चाललेलं आहे. अनेकांना हे पटत नाही, परंतु शिवसेनेला देखील कळलं पाहिजे. आपल्याविरुद्ध कटकारस्थान होत असताना आपण शांत का बसायचं? या कटकारस्थानांना शकाटशे देण्याचं काम शिवसेनेला, उद्धव ठाकरेला आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना करावं लागणार आहे. आणि ते न केल्यामुळे आज चिन्ह गेलेलं आहे. एखाद्या गोष्टीची शक्यता व्यक्त होत असताना त्याबाबत प्रतिबंध करणं हे पक्ष चालवणाऱ्यांचं काम आहे. जेव्हा तुमचे विरोधक तुमचं चिन्ह गोठवण्यासाठी पडद्यामागं कारवाया करत आहेत, तेव्हा चिन्ह वाचवण्यासाठी आपण देखील पडद्यामागं उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे होत्या. त्या झाल्या नाहीत. याच्यामागं महाशक्तीचा मोठा हात आहे हे आता समोर येऊ लागलेलं आहे. तरी परंतु शेवटपर्यंतचे जे प्रयत्न असतात अशा प्रकारचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. अन्यथा शिवसेनेला आगामी काळामध्ये खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. राज ठाकरे यांना बोलकं करणं देखील महत्त्वाचं आहे. राज ठाकरे शांत राहणं आजच्या दृष्टीनं शिवसेनेला पुन्हा एकदा घातपाताचं ठरणारं दिसतं आहे. आणि या सर्व राजकीय परिस्थितीकडं सर्व देशातील जाणकारांचं लक्ष लागलेलं आहे. आज दिल्लीतून कपिल सिब्बलसारखी म्हणून माणसं बोलायला सुरुवात झालेली आहे. आणि या प्रतिक्रिया पुढच्या 15 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद.